येवला शहरातील बाजारपेठा या रंगीबेरंगी बैलजोडीच्या साजासाठी गजबजले. पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर येवला बाजारपेठ आजपासूनच गजबजून निघाली. शहरात बैलांच्या साजाची दुकानं जागोजागी थाटली. मागील 1.5 ते 2 वर्षापासून दुष्काळाचं सावट होतं, मात्र यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने वर्षातून एकदा येणाऱ्या बैल पोळा सणासाठी आता शेतकरी राजा सज्ज झालाय. बैलांच्या साजाची दुकाने तसेच मातीचे बैलही विक्रीसाठी निरनिराळे तसेच विविध रंगांच्या बैलजोड्या बाजारात दाखल झाले. शेतकऱ्यांचा मित्र असणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो. सोमवारी 2 सप्टेंबर रोजी बैलपोळा हा सण सर्वत्र साजरा होणार आहे. पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा केला जातो. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी हा सण काही वेगळाच असतो. या निमित्ताने शेतकरी आठवडाभर तयारी करून मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा करतो. यावर्षी अतिवृष्टीमुळे ओला शेतकऱ्यांवर चुगीचे दिवस आहेत. यातच महागाईची छाया असली तरी देखील आपल्या लाडक्या मित्रासाठी शेतकरी बाजारात दाखल झालेल्या विविध सजावटीच्या वस्तू खरेदी करतो. यावर्षी चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याने व्यावसायिकांनी देखील सजावटीच्या सामानासाठी शेतकरी गर्दी करणार असल्याची प्रतिक्रिया दिली. नमस्कार. त्या पोळ्याचं म्हणजे बाजार आता चांगलं वाटतं आहे थोडं, म्हणजे कारण की ना यावर्षी पाऊस चांगला झालेला आहे बरोबर, आणि त्याच्यामध्ये थोडंसं पोळा थोडा लांब असून थोडंसं गर्दी थोडी कमी आता, पण वाढेल ती वाढेल आता. बघा आता येवला शहरात आपलं हे पोळ्याचं दुकान आहे, मंगळवार झाला, मंगळवारच्या नंतर आपण दररोजचे इथल्या मार्केटमध्ये गावातच दुकान लावू. आता 2-4 दिवस अजून आहे, समजा का सोमवारपर्यंत मला वाटतं का एवढा माल आम्ही भरलेला आहे तर हे कटून जाईल, कारण का आता यावर्षी पाऊस चांगला आहे. मागच्या वर्षापासून आज जरासा समजा परिस्थिती चांगली वाटत आम्हाला, पण आता बघू 2-4 दिवस आहे सोमवारपर्यंत काय होतं. माल तो अजून घरी पडेल काय, परिस्थिती अशी चांगली वाटत आहे पाऊसामुळे आम्ही जास्त माल भरलेला आहे. मग बघू आता काय आहे काय नाही, तसं तो बरंच मग काय रामकुळकर. यावर्षी पोळ्याच्या धंद्याचा आम्ही माल भरपूर भरलेला आहे. आपलं आलं वाटलं बा पाऊस बऱ्यापैकी आहे यामुळे. आणि आता वास्तविक तसं पाहायला गेलं तर शेतकरी हा वर्ग यंत्र या सामग्री अशी भरपूर निघालेली आहे अत्याधुनिक. त्याच्यामुळे बैल हा प्रकार खूप कमी प्रमाणात आहे, पण ज्यांच्याकडे आहे ते थोडाफार साजरा करतात. त्यासाठी आम्ही थोडा माल भरलेला आहे, बघू आता कसं काय होईल आपल्याला पोळा. स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे, येवला.